गुड इवनिंग स्टूडेंट। टॉपिक सर्विस कॉस्टिंग यूजफुल फॉर क्लास टीवाई बीकॉम एंड क्लास एमकॉम सब्जेक्ट कॉस्ट एंड वर्स अकाउंटिंग पेपर सेकंड एंड फॉर एमकॉम कॉस्ट एंड वर्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट। तो स्टार्ट करूया आपण। सेकंड प्रॉब्लेम जो आहे सर्विस कॉस्टिंगचा तो आपण आज घेतोय। आपण ट्रान्सपोर्ट कंपनीशी रिलेटेड जो सर्विस कॉस्टिंगचा टॉपिक आहे तो घेतलेला आहे, त्यामुळे सेकंड प्रॉब्लेम जो आहे तर त्यामध्ये आता फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये एका व्हेइकलचं कॅल्क्युलेशन होतं, सेकंड प्रॉब्लेम मध्ये दोन व्हेइकलचं कॅल्क्युलेशन आहे, व्हेइकल फर्स्ट अँड व्हेइकल सेकंड। याप्रमाणे त्यांचे जे किलोमीटर्स आहेत किंवा त्यांचं जे मायलेज आहे रनचं अॅन्युअलचं वर्षाचं ते दिलेलं आहे, माइल्स मध्ये 15,000 अँड 6,000। त्यानंतर कॉस्ट ऑफ व्हेइकल दिलेली, तर कॉस्ट ऑफ व्हेइकल डेप्रिसिएशन साठी आपल्याला गरजेचे आहे 2,50,000 अँड 1,50,000। त्यानंतर रोड लायसन्स आहे अॅन्युअल 7,500 7,500। अॅन्युअल इन्शुरन्स आहे, अॅन्युअल गॅरेज रेंट आहे, सुपरविजन अँड सॅलरीज आहे। तर आपण हे जे आयटम आहेत म्हणजे रोड लायसन, अॅन्युअल इन्शुरन्स, अॅन्युअल गॅरेज, सुपरविजन अँड सॅलरीज, तर हे आपण स्टँडिंग चार्जेस मध्ये घेत असतो। तर मग आधी आपण स्टँडिंग चार्जेसचे जे आयटम आहेत ते घेणार आहोत, त्यांची बेरीज करणार आहोत। त्यानंतर कॉलम करताना पर इयर आणि पर माइल याप्रमाणे करायचे आहेत। मग वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ रोड लाईन ट्रान्सपोर्ट कंपनी रायपूर स्टेटमेंट शोईंग कॉस्ट पर माइल। आपल्याला सांगितलेलं आहे की डेप्रिसिएशनचा जो रेट आहे तो 15% पर ॲनम आहे आणि व्हेइकल जी आहे ती 20 miles पर हवर रन होते। 20 mil किंवा मैल आपण मराठीमध्ये म्हणतो, तर तेवढे 20 mile ती रन करत असते एका तासामध्ये। तर त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे। तर फर्स्ट आपण जे स्टेटमेंट काढतो तर त्यामध्ये स्टँडर्ड चार्जेस किंवा जे फिक्स चार्जेस असतात ते घेत असतो, स्टँडिंग चार्जेस किंवा फिक्स चार्जेस आहेत ते घेत असतो। तर आपल्याला त्यामध्ये काय काय घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपण घेणार आहोत रोड लायसन, अॅन्युअल इन्शुरन्स, अॅन्युअल गॅरेज रेंट, सुपरविजन अँड सॅलरीज। त्याचप्रमाणे आणखी काय आहे बघा, तर इंटरेस्ट ऑन कॉस्ट ऑफ व्हेइकल घेणार आहोत, ते पण दिलेलं आहे आपल्याला। तर त्याप्रमाणे एक एक आयटम आपण घेऊयात। बघा, रोड लायसन, अॅन्युअल इन्शुरन्स, अॅन्युअल गॅरेज रेंट, सुपरविजन, सॅलरी पर्यंत आधी घेऊया। तर पर इयरच्या कॉलमचे जे अमाऊंट्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत, त्यानुसार आपण घेतोय। रोड लायसन 7,500 फर्स्ट व्हेइकलच्या पर इयर मध्ये, सेकंड व्हेइकलच्या पर इयर मध्ये पण 7,500। त्यानंतर इन्शुरन्स 7,000 आणि 4,000। त्यानंतर घ्या सुपरविजन अँड सॅलरीज, ती आहे 24,000 आणि 24,000। गॅरेज रेंट आपल्याला दिलेला आहे 7,250 आणि 5,420। याप्रमाणे आपण जे दिलेले आयटम होते ते अगोदर घेतलेले आहेत। आता इंटरेस्ट जे आहे ते किती कॅल्क्युलेट करायचे, तर त्यासाठी इथे इंटरेस्टचा आपल्याला रेट दिलेला आहे, इंटरेस्ट चार्ज ऍट 15% पर ॲनम। इंटरेस्ट किती घ्यायचे, 15% कॉस्ट ऑफ व्हेइकलवर। मग कॉस्ट ऑफ व्हेइकल किती आहे तर ती इथे दिलेली बघा, कॉस्ट ऑफ व्हेइकल 2,50,000 वर 15% काढावं लागेल आणि 1,50,000 वर 15%। तर याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट घेतोय। इंटरेस्ट ऑन कॉस्ट ऑफ व्हेइकल ते आहे 37,500, 2,50,000 वर 15% आणि 1,50,000 वर 15% म्हणजे 22,500, 22,500। याप्रमाणे आधी आपण स्टँडिंग चार्जेस घेतले, त्यांची बेरीज करून घ्यायची आहे स्टँडिंग चार्जेसची। तर फर्स्ट व्हेइकलची बेरीज आलेली आहे स्टँडिंग चार्जेसची 83,250, 83,250, आणि सेकंड व्हेइकलची आली 63,420। तर आधी आपण हे टोटल मध्ये काढून घेतले, त्यानंतर पर माइल साठी काढण्यासाठी आपण त्यासाठी वर्किंग नोट देणार आहोत। तर वर्किंग नोट मध्ये पर माइलचे काढण्यासाठी आपण वर्किंग नोट देतो। तर पर माइल जे आहे ते आपल्याला इथे बघा दिलेले आहेत 15,000 आणि 6,000 प्रॉब्लेम मध्ये दिलेले। बघा फर्स्ट माइलेज रन दिलेला आहे ना, त्यामध्ये 15,000 आणि 6,000। तर आपण याने डिवाइड करून त्या अमाऊंटला पर माइलचं कॅल्क्युलेशन करतोय, म्हणजे 83,250 ला डिवाइड करणार आणि 63,420 ला डिवाइड करणार।
तो त्यासाठी वर्किंग नोट मध्ये स्टँडिंग चार्जेस फर्स्ट व्हेइकलचे 83,250 आणि मायलेज आहे 15,000 ने भाग दिलं तर 5.55 आणि व्हेइकल सेकंडचे 63,420 टोटल होते तिला 6,000 माइलने भाग दिला तर उत्तर आले 10.57. तर याप्रमाणे आपण ते पर माइलच्या कॉलम मध्ये घेणार आहोत. 5.55 आणि 10.57. त्यानंतर आपण सेकंड हेडिंग देतो मेंटेनन्स चार्जेस. तर मेंटेनन्स चार्जेस मध्ये सेमी व्हेरिएबल चार्जेस आलेले आहेत, त्यामध्ये आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्स आणि टायर अलोकेशन पर माइल. बघा, रिपेअर्स अँड मेंटेनन्स पर माइल आहे, टायर अलोकेशन आहे पर माइल. तर उत्तर त्याचं जे अमाऊंट आहे ते दिलेले आहेत 1.65 अँड 0.80 म्हणजे 0.80. इथे 2 आणि 0.60, 0.60 म्हणजे 0.60, पॉईंट नीट बघत जा. तर याप्रमाणे आपण अमाऊंट घेतोय पर माइलच्या कॉलम मध्ये 1.65 अँड 0.80, 2 आणि 0.60 याप्रमाणे रिपेअर्स मेंटेनन्स आणि टायर अलोकेशन घेतले. त्यानंतर रनिंग चार्जेस मध्ये आपण व्हेरिएबल चार्जेस घेतोय, त्यामध्ये आहे डेप्रिसिएशन, त्यानंतर ड्रायव्हर वेजेस, कॉस्ट ऑफ फ्युएल. तर याप्रमाणे आपण डेप्रिसिएशन, ड्रायव्हर वेजेस आणि कॉस्ट ऑफ फ्युएल घेतोय. ड्रायव्हर वेजेस पर हवर दिलेले आहेत 30, त्यानंतर कॉस्ट ऑफ फ्युएल पण पर लिटर दिलेला आहे 20 आणि माइल रन्स जे आहेत पर लिटर ते आहे 20. तर मग आपल्याला यासाठी वर्किंग नोट द्यावी लागेल. ड्रायव्हर वेजेस पर हवर आहेत, कॉस्ट ऑफ फ्युएल पर लिटर आहे. तर आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेशन करू, पर माइल मध्ये कॅल्क्युलेशन करून घ्यायचंय. आधी आपण डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन करतोय. बघा, डेप्रिसिएशन जे आहे, डेप्रिसिएशन साठी कॉस्ट ऑफ व्हेइकल 2,50,000 आहे. एस्टिमेटेड लाइफ जी आहे ती 1 लाख माइल्स आहे पहिल्या व्हेइकलची. दुसऱ्या व्हेइकलची कॉस्ट आहे 1,50,000 आणि तिची पूर्ण लाईफची मायलेज आहे 75,000. तर याप्रमाणे आपण भाग देऊन डेप्रिसिएशन आधी कॅल्क्युलेट करतोय. बघा, डेप्रिसिएशन साठी पहिल्या व्हेइकलची जी कॉस्ट आहे ती आहे 2,50,000 डिवायडेड बाय तिची लाइफ 1 लाख माइल्स, मग भागाकार करून 2.50. त्यानंतर दुसरे जे व्हेइकल आहे तिची कॉस्ट आहे 1,50,000, तिला तिची जी लाईफ आहे 75,000 माइल्स, त्याने भाग देऊन ₹2. याप्रमाणे आपण आधी डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं, त्या अमाऊंट आपण डेप्रिसिएशनच्या घेऊयात पर माइलच्या कॉलम मध्ये 2.50 आणि 2. त्यानंतर ड्रायव्हर्स वेजेस जे आहेत ते तासी दिलेले आहेत आपल्याला. तर आपल्याला ते तासीचे काय करायचे, पर माइल मध्ये कॅल्क्युलेट करायचे. मग त्याच्याच खाली बघा, इथे ड्रायव्हर वेजेसच्या खाली आपल्याला एका तासामध्ये किती रन करते ते दिलेले. बघा, माइल रन पर लिटर दिलेले, सॉरी लिटर आहे 20, कॉस्ट ऑफ फ्युएल पर लिटर आहे 20. इथे पण कॉस्ट ऑफ फ्युएल पर लिटर 20 आहे आणि माइल रन्स आहेत पर लिटर मध्ये 15 म्हणजे 15. तर याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतोय ड्रायव्हर्स वेजेसचं. आता बघा, ड्रायव्हर्स वेजेस जे आहेत तर त्यासाठी एका तासामध्ये किती माइल फिरते गाडी आणि त्यासाठी जी कॉस्ट लागते ती आपल्याला इथे दिलेली आहे. दोन्हीकडे पण कॉस्ट ऑफ फ्युएल जी आहे ती 20-20 आहे आणि ड्रायव्हर्स वेजेस तासी किती आहेत, 30 रुपये आहे. एका तासाला एक कॉस्ट ऑफ फ्युएल जे आहे पर लिटरचं ते पण किती आहे, 20 आहे. तर यानुसार आपण ड्रायव्हर्सचे जे वेजेस आहेत ते काय करतोय, पर माइल कॅल्क्युलेट करतोय, पर माइल कॅल्क्युलेट करतोय. तर त्यासाठी 30,20,000 भाग दिला किंवा आपली जी गाडी आहे ती किती ह्याच्यात फिरते हे इथे दिलेले. बघा, शेवटी एका तासामध्ये किती फिरते, तर एका तासामध्ये ती 20 माइल्स फिरते. मग एका तासाला जर 30 रुपये सॅलरी दिली जात असेल तर माइल्स मध्ये कन्वर्ट करायची असेल तर 30 रुपयामध्ये ड्रायव्हर किती वेळ गाडी चालवतो, तर 20 माइल चालवतो. म्हणजे त्याला एका माइल साठी म्हणजे एका मैलासाठी किती रुपये पे करावे लागतात, 1.5 रुपयात. 30 भागिले 20 केले. त्यानंतर इथे पण 30 भागिले 20 केले कारण की दोन्ही व्हेइकलला ड्रायव्हरची सॅलरी सेम आहे आणि दोन्ही व्हेइकल एका तासामध्ये सेम माइल्स जातात. म्हणून मग 30 ने 20 ला भाग दिलं तर इथे पण किती आलं, 1.50 आलं. त्यानंतर कॉस्ट ऑफ फ्युएल आपण काढणार आहोत, जे मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की कॉस्ट ऑफ फ्युएल
लिटर मध्ये दिलेले आहे. एका लिटर ची किंमत 20 रुपये आणि एका लिटर मध्ये गाडी किती माईल जाते तर 20 मीटर, सॉरी 20 माईल जाते. तर मग 20 ने 20 ला भाग दिला, मग कॉस्ट ऑफ फ्युएल किती आली पर माईल? 1 रुपया, 1 रुपीज. आणि दुसरी जी व्हेइकल आहे तिची पण कॉस्ट ऑफ फ्युएल 20च आहे, परंतु ती 20 मध्ये किती माईल जाते? 15 माईल जाते. म्हणून मग 20 ला 15 ने भाग दिला, उत्तर आलं 1.33. तर याप्रमाणे आपण ड्रायव्हर्स वेजेस आणि कॉस्ट ऑफ फ्युएल कॅल्क्युलेट केलं. तर त्याची अमाऊंट आपण वरती लिहून घेऊया. ड्रायव्हर्स वेजेस 1.50, 1.50 आणि कॉस्ट ऑफ फ्युएल 1 अँड 1.33. आता बेरीज करायची, जी पर माईलची जो कॉलम आहे त्याची बेरीज करायची. कॉस्ट पर माईल पहिल्या व्हेइकलची आली 13 रुपीज आणि दुसऱ्या व्हेइकलची आलेली आहे 18 रुपीज. तर याप्रमाणे आपला सर्व्हिस कॉस्टिंगचा जो सेकंड प्रॉब्लेम होता निराली पब्लिकेशनच्या टेक्स्टबुक मधील, तो कंप्लीट झालेला आहे या ठिकाणी. थँक्यू.